Welcome student. Today we discuss the exercise 7.1. The kalas apan limit directly jo tar vichar kela je va chhe zero hot nasel tar apan direct je kai kimat asel ya variable chi ti direct apan theu shakto. Thik hai. Ab solution let L is equal to limit as z tends to minus 3 in bracket z plus 6 divided by 0. ठीक है आता डायरेक्ट मध्ये प्रकारे की जीरो ठेवला तरी काय परिणाम होत नाही म्हणून इथे डायरेक्ट आपण टेकिंग लिमिट एज z tends to minus 3 त्याच्यामध्ये ऍड द प्लेस ऑफ z विल ऍड द करस्पॉन्डिंग व्हॅल्यू माइनस 3 इथे जे ठेवायचं आपल्याला लक्षात घ्यायचं ओके आणि मग उत्तर काय म्हणणार अंडर रूट मध्ये माइनस 3 प्लस 6 छेदामध्ये माइनस 3 उत्तर आलं मीटर 3 अपॉन माइनस 3 माइनस इथं बाहेर काढतो रूट 3 इथं आपल्याला रूट 3 ब्रॅकेट्स करले नाही एक रूट 3 आलं की कॅन्सल म्हणजे आन्सर बिकम माइनस 1 अपॉन रूट 3 दॅट इज कॅन्सल असं छान असं बोल करायचं उत्तर या ठिकाणी संपलं ठीक आहे आता सोल्यूशन दुसऱ्याचं सोल्यूशन आपण पाहतोय काल फॉर्म्युला पाहिला या सारखा फॉर्म्युला आपण काल पाहिला लेट एल इज इक्वल टू लिमिट एज वाय टेंड्स टू मायनस 3 आता वाय रेज टू 5 प्लस 2 अपॉन सॉरी 243 डिवाइड बाय वाय क्यूब प्लस 27 ही जर किंमत आपण इथं ठेवली तर दोन्ही उत्तर आपले झिरो येतो आवश्यक पण झिरो होतो चार पण झिरो होतो याच्या याचा अर्थ असा होतो की इथं हाफ ऑफ द फॉर्म्युला की डिटर्मिनंट फॉर्म्युला आता त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल त्या फॉर्म्युलाचा वापर करावा लागेल फक्त फॉर्म्युला आपण शिकलो लिमिट एज एक्स टेंड्स टू ए एक्स रेस टू एल मायनस ए रेस टू एल डिवाइड बाय एक्स मायनस ए आणि हा फॉर्म्युला काय पॉवर पुढे पॉवर येते कमी अशा पद्धतीने आपण त्याचं उत्तर लिहित असते आणि मग इथं आपण लिमिट आहे वाय टेंड्स टू मायनस हिअर वी राईट द वाय रेज टू 5 इथं मायनस आपण लिहू आणि मायनस 243 असं आपण लिहिता येईल आता 243 रूपांतर आपण 3 असा किती वेळा लिहू शकतो तो लिहू शकतो 5 त्याचं उत्तर किती 242 इथं वाय क्यूब परत मायनस त्या मायनस 27 मायनस 27 कॅन बी रिप्लेस सुरेश टू किती तर थ्री असेल पण आता हा फॉर्म्युला आपण छेदामध्ये लिनियर फंक्शन पाहिजे मग आता त्या अंशाला छेदाला काय डिवाइड करा तर बघा लिमिट ऍज वाय टेंड्स टू मायनस 3 वाय रेज टू 5 मायनस मायनस 3 रेज टू 5 छेदामध्ये आपला असणार वाय मायनस मायनस त्याच्या छेदात आलं वाय क्यू मायनस मायनस 3 स्क्वेअर क्यूब छेदामध्ये वाय मायनस मायनस आणि मग दोघांचं काय करायचं सेपरेट करा अंशाला छेदाला लिमिट ऍज वाय टेंड्स टू मायनस 3 वाय रेज टू 5 मायनस मायनस 3 रेज टू 5 डिवाइड बाय वाय मायनस मायनस 3 आणि छेदामध्ये लिमिट ऍज वाय टेंड्स टू मायनस 3 वाय क्यूब मायनस मायनस 3 रेज टू 3 डिवाइड बाय वाय मायनस मायनस ओके मी इथं आपण टेकिंग लिमिट म्हणून ऍज वाय टेंड्स टू मायनस 3 मग काय म्हणून मायनस टेन झालं तर इथं आपल्याला पॉवर पडत पॉवर एक टर्म मायनस 3 ची पॉवर एक टर्म म्हणजे 4 झालं छेदामध्ये पॉवर पडत पॉवर एक टर्म आता खर तर हा 3 स्क्वेअर याला काय झालं 2 राईट शिवाय मग 5 इंटू मायनस 3 स्क्वेअर डिवाइड बाय 3 5 इंटू 9 डिवाइड बाय 3 3 चा 9 म्हणजे उत्तर आलं एलची किंमत कशी आहे सोशल घेणार आपल्याला म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्याचा प्रॉब्लेम सॉल्व करता येऊ शकतो काहीच अडचण नाही ठीक आहे पा एक्झाम्पल नंबर युअर सांगितलं वन अपॉन झेड
ओके नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू आता हे लिमिट आपण सांगायचं सेमच प्रश्न प्रश्न नंबर काय म्हणतो लिमिट लिमिट यल इज इक्वल टू लिमिट ऑफ एक्स टेंड्स टू सी रूट टू एक्स प्लस सिक्स डिवाइड बाय एक्स आता इथे डायरेक्ट इक्वल ठरलं तर काय फरक पडत नाही म्हणून आपण डायरेक्ट वापरतो डायरेक्ट एक लिमिट म्हणून taking limit as x tends to 3 and mon ka hota hai to uttar angle ro mode 2 into 3 plus 6 divided by 3 answer will come what is the answer 6 plus 6 upon 3 answer will come 12 upon 3 त्याला आपण टू रूट थ्री असं घेऊ शकतो चार दोन पाच म्हणजे असं होत आहे तेवढा अकरा फोर इंटू आणि मग आपण बघतो थ्री तर ह्या रूट मध्ये याला भाग देत आहे तो रूट थ्री शिल्लक नाही म्हणजे उत्तराला टू आपण रूट थ्री जॅकिंग ओके आता इथे या काल आपण इथे निगेटिव्ह पॉवर देखील पाहिलं होतं खूप सोल्युशन ले एल इज इक्वल टू लिमिट आहे x tends to 2 x raised to minus 3 minus 2 raised to minus 3 divided by x minus 2 by using formula directly the formula by using formula quanta formula limit as x tends to a x raised to a minus a raised to a divided by x minus a answer we know in a raised to a minus आणि मग काय करतो उत्तर काय डायरेक्ट फॉर्म्युलेशन पॉवर पुढे पॉवर काय असतो पूर्ण असते की मायनस टू मायनस थ्री म्हणून असेल एक कमी करायचं पॉवर मग उत्तर आलं मायनस थ्री सॉरी इथे किती आलं टू रेज टू मायनस फोर ओके हे अकाउंट टू रेज टू फोर म्हणजे आलं सर का थ्री अकाउंट सोळा ठीक आहे ठीक आहे त्यानंतर पुढील एक्झाम्पल आपल्याला पाहिजे नेक्स्ट एक्झाम्पल एक्झाम्पल नंबर थ्री ठीक आहे सोल्युशन लेट एल इज इक्वल टू लिमिट ऑफ एक्स टेंड्स टू फाईव्ह एक्स टेंड्स टू थ्री 125 डिवाइड बाय एक्स टेंड्स टू फाईव्ह ओके आता आता काय करायचं आपण जस्ट वी राईट लिमिट ऍज एक्स टेंड्स टू फाईव्ह अंश झिरो होते छेद झिरो होते इथे एक्स रेज टू थ्री फाईव्ह रेज टू थ्री छेदामध्ये एक्स रेज टू फाईव्ह फाईव्ह रेज टू फाईव्ह फाईव्ह रेज टू फाईव्ह तर एकतीस पंचवीस असते
आता आपला फॉर्म्युला बाय इन फॉर्म्युला जाय तर फॉर्म्युला मध्ये छेद मध्ये काय असतं पाहिजे आता फॉर्म्युला आपण फॉर्म्युला जर पाहिलं लिमिट ऑफ x टेंड्स टू a x रेस टू a माइनस a रेस टू n छेद मध्ये x माइनस a आला तेव्हा त्याचं उत्तर a रेस टू a माइनस b असेल मी हे दोघं चर्चा करत होतो आता काय झालं x माइनस 5 झाला लिमिट आहे x टेंड्स टू 5 x क्यूब माइनस 5 गुड डिवाइड बाय x माइनस 5 छेद मध्ये x रेस टू 5 5 raised to 5 divided by x minus 5. हम लोग उस separate limit का है. Limit है x raised to 5. क्या लगा? X cube minus 5 divided by x minus 5. छेद में limit है x raised to 5. X raised to 5 minus 5 raised to 5 x minus 5. हम लोग क्या लगा? Taking limit. Taking limit as x tends to 5. We get. But the answer was a kind of thing. The answer was a power to power equation. The power to it. It's a power to power equation. 4 power. And you must have some good enough to do now. And you put one 3 alpha. 5 into 25. And you put another 3 alpha. 125. Well, I'm going to get easy for you to take. अशा पद्धतीने आपल्याला वेळ सहज संपता येतो आपल्याला ह्या फॉर्म्युलेचा वापर करावा लागतो आणि ह्या फॉर्म्युलेच्या छेदामध्ये एक्स माइनस असते याच्या छेदामध्ये नव्हतं आपण तो आणावा लागतो त्याशिवाय हा फॉर्म्युला सारखा दिसणार नाही हा लुक लाईक कम्प्लीट फॉर्म्युला मग आपल्याला कॉन्स्टंटची पॉवर पुढे घ्यायची कॉन्स्टंट पॉवर फाईव्ह त्याची पॉवर पुढे घ्यायची आणि पॉवर त्याची एक कमी करायची इकडे आपण तो करतो फॉर्म्युला ते चालू शकतो आता इथं फॉर्म्युला बाय बाय फॉर्म्युला काय फॉर्म्युला एक्स रेस सॉरी लिमिट आहे एक्स टेंड्स टू ए एक्स रेस टू एल मायनस ए रेस टू एल बाय एक्स मायनस ए इथं स्क्वेअर इंटू ए रेस टू एल मायनस वन असलं तर मी तो उत्तर काय पॉवर फोर आणि पॉवर एक मीटर झालं याचं उत्तर इकडचं उत्तर काय पॉवर फोर आणि पॉवर एक मीटर मग आता बातम्या लक्षात घ्या इथं आपल्याला फॉर्म्युला ओके मग आता काय करतो तर ए क्यूब ए स्क्वेअर आपल्याला हत्ती यर्गाला भागी ठीक आहे आणि मग उत्तर काय करा फोर अपॉन देन ए इज इक्वल टू प्लस मायनस टू अपॉन आता प्रश्नामध्ये थोडस करूज करा म्हणजे आपल्याला शरीरातलं दोन रोज शंभर टक्के मिळणार ओके पा एक्झाम्पल नंबर क्वेश्चन नंबर थ्री फॉलोइंग लिमिट्स सोल्यूशन लिमिट एज एक्स टेंड्स टू 1 एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यूब शॉर एक्स रेस टू एन मायनस एन डिवाइड बाय एक्स मायनस 1 आता लिमिट एज एक्स टेंड्स टू 1 हा जो एन आहे त्याचा रूपांतर करावा टू एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर शेवटी एक्स रेस्टे याचं रूपांतर असतो मायनस वन प्लस वन प्लस वन असं करत करत प्लस वन एन टाइम्स तेव्हा आपण त्याचं उत्तर एन दिलं ते छेदामध्ये हे किती वेळा असं एन टाइम्स तिथे कौसा टाइम्स मध्ये एन टाइम्स ओके एन वन तो एक्स मायनस वन आता काय करायचं आता हा जो कोणी पण ते करायचं मायनस चिन्ह सही देणार
limit as x tends to 1. कितने कितने आ रहे हैं? X minus 1 plus x square minus 1 plus x cube minus 1 सकारात्मक संख्या x raised to n minus छेदामध्ये काय आहे x minus 1 पहा प्रत्येकाला काय करता आपण बेरीज देऊन नंतर प्रत्येकाला सेपरेट डिवाइड करता येईल मग लिमिट आहे x tends to 1 x minus 1 divided by x plus x square minus 1 square 1 चा कितवा घातांक आहे त्याने काय फरक पडत आहे उत्तर मध्ये प्लस x cube minus 1 cube divided by x minus 1 असं करत शेवटी x raised to n minus 1 raised to n divided by x minus 1 आणि मग या सगळ्यांचं लिमिट आपण जर सेपरेट लिहिलं तर उत्तर आपण लिहिलं जाऊ शकतो लिमिट सेपरेट आहे x tends to 1 इथे एकमेकाला निगेटिव्ह कॅन्सल फक्त 1 आला लिमिट आहे x tends to 1 x square 1 square divided by x minus 1 plus limit of x tends to 1 x cube minus 1 cube divided by x minus 1 and the dot 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 still be limit of x tends to 1 with the car x raised to n minus 1 raised to n divided by x minus 1 अतः बाग अब जिस करते हैं अपन taking in x tends to 1 वी के काय म्हणतात मग त्याचं उत्तर वन कारण फास्ट पॉवर लिमिटचा काय परिणाम होत नाही त्याचं पॉवर पडत पॉवर एक ठिकाणी म्हणजे वन पॉवर पडत पॉवर एक ठिकाणी पॉवर पडत असं करत पॉवर एक ठिकाणी असं करत करत पॉवर पडत पॉवर एक ठिकाणी असं लिहावं लागेल आणि मग सगळ्या शेवटी आपल्याला काय लक्षात येईल तर त्याचं उत्तर जे आहे त्याचं वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर अप टू एन आणि मग याला आपण असू शकतो एन इंटू एन प्लस वन अपॉन टू असं शॉर्टकटमध्ये सांगायचं दिलेलं आपण लिहित आहे म्हणून एनची किंमत काय म्हणजे आता एन लिहित आहे एन इंटू एन प्लस वन अपॉन असं आपलं टू एन या ठिकाणी होणार ओके हे झालं आपलं पहिलं एक्झाम्पल आपण हे सोडून पाहिलं प्रत्येकाला आपल्याला सेपरेट लिमिट करायचं म्हणून टेक्निक लिमिट बनायचं मग उत्तर आपल्या या पद्धतीने मिळतं वन टू थ्री फोर फाईव्ह एन हे सगळ्यांची गरज आपल्याला एन इंटू एन प्लस वन अपॉन टू हे आपण सिरीजमध्ये पाहिलेलं आहे ओके आता हे झालं पहिलं एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल आपण सोल्युशन लेट एन इज इक्वल टू लिमिट ॲट एक्स टेंड्स टू सेव्हन रूट क्यूब रूट ऑफ एक्स मायनस क्यूब रूट ऑफ सेव्हन डिवाइड बाय हे पहिल्या बॅकेटमध्ये क्यूब रूट ऑफ एक्स प्लस क्यूब रूट ऑफ सेव्हन दुसऱ्या बॅकेटमध्ये छोटी एक्स मायनस सेव्हन असं दिसत आहे आता खरं तर याला पॉवर मध्ये दिलो आपण लिमिट एक्स एक्स टेंड्स टू सेव्हन एक्स रेज टू थ्री बाय टू मायनस सेव्हन रेज टू थ्री बाय टू हे मायनस आणि इथं आलं एक्स रेज टू थ्री बाय टू प्लस सेव्हन रेज टू थ्री बाय टू हे प्लस आणि मग एक्स मायनस सेव्हन असं आपण छेदामध्ये घेतो आता हे एक व्हेरिएबल आहे इथं कॉस्ट आहे व्हेरिएबल आहे कॉस्ट डॉलर मध्ये प्लस प्लस बनायचं म्हणजे आपण या पॉवर दुसऱ्या पॉवर घेऊ शकतो लिमिट आहे एक्स टेंड्स टू सेव्हन आपल्याला एक्स मायनस एक्स एक्स रेज टू वन अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर सेव्हन रेज टू थ्री अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर असं आपण करू शकतो दॅट इज एक्स मायनस आणि मग ब्रॅकेट स्क्वेअर केल्यानंतर आकडी रूट टू एक वर ते छेदामध्ये मल्टिप्लाय टू एक मला निगेट कॅन्सल होतो आणि मग आपण हा पॉवर मास रेज करून घेतला एक्स टेंड्स टू सेव्हन एक्स रेज टू थ्री मायनस सेव्हन रेज टू थ्री डिवाइड बाय एक्स मायनस सेव्हन आणि मग बाय एक्स बाय फॉर्म्युला फॉर्म्युला म्हणत आहे लिमिट ॲज एक्स टेंड्स टू एक्स रेज टू एन मायनस ए रेज टू एन डिवाइड बाय एक्स मायनस एन इन टू एज टू एन मायनस आणि मग उत्तर काय आलं थ्री पॉवर फोर पॉवर एक मिटर म्हणजे दोन हजार मग थ्री इंटू फोर्टीन आहे मग बोला अठरा सॉरी मग ते सत्तावीस चंद्र बारा दोन सॉरी एकशे सत्तेचाळीस असं उत्तर येतं म्हणून एन इज इक्वल टू वन फोर सेव्हन असं आपण लिहिता ओके ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने आपलं उत्तर लिहिता येतं फार सोपं आहे
Now example number 3. Okay. Five example number 3. The limit at x tends to 5. X raised to k minus 5 raised to k divided by x minus 5 is equal to 500. And you have find the value of all possible values of k. Solution. Given that. What is the limit as x tends to 5. X raised to k minus 5 raised to k divided by x minus 5. अतः हम काइल का एक्स फाइंड करना होगा अपने तक काइल का एक्स फाइंड करना होगा बाय यूजिंग फॉर्मूला लिमिट एज एक्स टेंस टू एक्स रेस टू एन माइनस एन रेस टू एन डिवाइड बाय एक्स माइनस इज इक्वल टू एन इनटू ए रेस टू एन माइनस बरोबर आता इथं काय मग ह्या फॉर्मूला जर आपण आता काय के पावर पडत फाइव रेस टू पावर एक नहीं करनी आपलं काय होतं ते आपल्या इकडं पाहत आहे लक्षात येत
आणि मग आपल्या वर राहू शकतो, कारण हे जर आपला रिझर्व होतो जो रिझर्व होता आपण जीरो होतो छेद झिरो होतो, मग आपण इथं रिप्लेस केलं वायमध्ये कन्वर्ट केलं. वायमध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपण हे फॉर्म्युला घेऊ की जो फॉर्म्युला आपण काल शिकलेलो, आणि मग आपला सहज त्या उत्तरापर्यंत जो आता आलेला आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5 त्या ठिकाणी मांडलेलं आहे. मग पाचचा एक्झाम्पल आहे लिमिट ऑफ एक्सचेंज टू झिरो, क्यूब रूट ऑफ 1+6 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1+1+6 1+6 = h. This is x = h - h = 0 h = 1 h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h = h - h =
divide by with the x minus. Limit as x tends to 1, x raised to the power minus upon 2 minus x raised to 1 upon 2. Chadamundi h minus. आता काय करायचं आता प्लस आणि एकदा मायनस होणार असं वरती आपण अंश मध्ये घेऊ शकतो मग लिमिट आहे x टेंड्स टू 1 कारण की आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आपण जातो एच थ्री अपॉन टू मायनस प्लस वर मायनस एच टेंड्स टू 1 अपॉन इथं प्लस वर मायनस म्हणजे माझ्या पद्धतीचे ऍडजस्टमेंट आता लिमिट आहे एच टेंड्स टू 1 काय होतं एच रेस टू 3 बाय 2 मायनस 1 रेस टू 3 बाय 2 सेपरेट इथं मायनस चिन्ह पाहून उदाहरण एच रेस टू 1 अपॉन टू मायनस 1 रेस टू 1 अपॉन 1 म्हणजे 1 रेस टू 1 अपॉन 2 तुम्ही आता घेऊ शकतो आणि छेद सेपरेट करा एच मायनस 1 इथे एच मायनस 1 पाहून छेद सेपरेट राहिले आता लिमिट सेपरेट करा इथं आपण जाणार आहोत नंतर प्रॉब्लेम हो लिमिट आहे एच टेंड्स टू 1 कारण एच रेस टू 3 बाय 2 मायनस 1 रेस टू से बराबर डिवाइड बाय एच माइनस 1 माइनस लिमिट आहे एच टेंड्स टू 1 एच रेस टू 1 अपॉन 2 माइनस 1 रेस टू 1 अपॉन 2 डिवाइड बाय एच माइनस 1 अनो कोणता फॉर्म्युला पाहूया एक्स रेस टू ए माइनस रेस टू ए डिवाइड बाय एक्स माइनस ए लिमिट आज एक्स टेंड्स टू ए ये लिमिट ए रेस टू ए माइनस मग आता फॉर्म्युला काय आहे पावर फॉर 3 बाय 2 1 बाय 2 3 बाय 2 माइनस माइनस पावर फॉर 1 अपॉन 2 1 बाय 2 1 अपॉन 2 मी तर किती उत्तर आलं किती घातकाचा समजतं तर उत्तर किती आहे तर म्हणून मी तर 3 बाय 2 माइनस 1 अपॉन 2 मग 2 अपॉन 2 आंसर मी कमी अशा पद्धतीने त्याचं उत्तर किती आहे म्हणून ओके डायरेक्ट फर्स्ट जर आपण एक किंमत झिरो ठेवली तर आपण शेड झिरो होतो याच्यासाठी करायचं आवश्यक आहे शेड झिरो होतो यासाठी आपल्याला ते करावं लागतं ओके ठीक आहे तर हे आपण पाचवे एक्झाम्पल बघा मी सबस्टिट्यूशनचा वापर करून ऍट द प्लेस ऑफ एक्स मायनस वन पुटी एच असं ठेवलं ठेवल्यानंतर एच वन कसं आला की अशा पद्धतीने रूपांतर मिळालं इथं मिळालं तर आपल्याला काय नको आपल्या कॉन्स्टंट टर्म नव्हती फक्त व्हेरिएबल टर्म होती 3 बाय 2 आणि एक रेस टू 1 असतं व्हेरिएबल टर्म होती कॉन्स्टंट टर्म नव्हती आपण पाच अंक वगैरे ऍड केले मायनस वन प्लस वन मग ह्या दोघांना आपण मायनस वन पाहून काढला हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह आहे तसं मान दोघांना हा जो एच होता एच मायनस वन हा एच मायनस वन दोघांना सेपरेट केला आपण लिमिट सेपरेट केलं दोघांचा आणि मग लिमिट घेतलं टेकिंग एवढं म्हणलं का नंतर टेकिंग लिमिट आज एच टेंड्स टू वन आणि मग आपण डायरेक्ट लिमिट घेतलं पाहुलेच्या माध्यमातून आणि मग उत्तराजवळ पोहोचलेलो ओके आता इथं सहावं एक्झाम्पल आपण पाहायचं नवं एक्झाम्पल नंबर सिक्स काय सिक्स एक्झाम्पल मध्ये पाच झालं
example number 6 मध्ये आलोय लेट. Here will be the limit as y tends to 1, 1 tends to 2y minus 2 divided by Hale cube root of 7 plus y minus 2. Also, if the one after the closer to shift the one for a lag, it is 7 minus y, I can tell you. Put another way around, then you can tell you. Tell up the x1. This is the other y is equal to x minus 7. By the way, x minus 7 minus 7. As x tends to, if y tends to 1, this implies that x tends to 7. Okay? And now we have an example. Real is equal to limit as x tends to 7. Do in bracket, y chit to one that x minus 7 times a minus 2. Chada with the other. If the x chit to one that you can cube root of fakta x and minus if you are on in mern. Okay? Probably the table to the other one to the other shift. आता काय करताय लिमिट आहे एक्स टेंड्स टू 7 इथं काय आलं इथं आलं 2x मायनस 14 मायनस 2 डिवाइड बाय इथं आलं इथं एक्स आलं नाही का थांबा वेट थोडस आपण करेक्शन करतो याचे पॉवर जायला मी उभं रेस्ट सॉरी याला आपण काय करू याचे पॉवर म्हणून 3 मायनस 7 आपको तो कर सी है पावर से मतलब एक स्टेज टू की थी 1 देख ची की एक से 1 का दादा 17 हा पण आहे आपको आता क्यूब रूट जर काढलं तर 8 म्हणून म्हणजे 7 प्लस 1 किती झालं 8 8 म्हणजे 2 आलं असं बरोबर आलं x पॉइंट मध्ये थोडं करेक्शन करणार आहे x क्यूब गेला आणि हे x ने उत्तर येत होतं आपण क्यूब क्यूब उत्तर काढू शकतो ठीक आहे आता खाली मात्र काय आलं x मायनस किती आलं आ 2 येत होतं पूर्ण लक्षात की आपण काय केलं आपण काय करायचं 7 मायनस y ला काय करायचं x मायनस x क्यूब आणलं x क्यूब आणलं मग आत मध्ये क्यूब बाय क्यूब रूट आहे दोघे निघून जातात x मायनस नंतर x क्यूब मायनस आणि y चे पद आपण ऍड करतो y टेंड्स टू 1 x टेंड्स टू आता पा लिमिट आहे x टेंड्स टू काय होईल 2 जर आपण फॉर्म काढला 16 टोटल फॉर्म काढला x क्यूब मायनस 8 असं शिल्लक राहतं छेदामध्ये x मायनस 2 आणि मग पुढे काय लिमिट आहे x टेंड्स टू 2 तो आपण लिमिट ठेवणार x क्यूब मायनस 2 डिवाइड बाय x मायनस 2 ठीक आहे मग बायोजिक फॉर्म्युला इथं आपण फॉर्म्युला लागतो by using formula formula ka hai limit as x tends to be x raised to n minus a raised to n divided by x minus 3 equal to n into a raised to n minus 1 hence answer become ka it's equal to as it is when l is equal to 12 itlo uttar kiti ala bara power of and power ek nikal answer become 6 into 4 मंगल उत्तर इन बी फोर दैट इज फार्मूला म्हणजे दिस इज रिलेटेड टू क्लासिकल रूटीन आपण फॉलो करता येत काहीच आवड नाही सबस्टिट्यूशन आपलं बरोबर समजलं पाहिजे हे सबस्टिट्यूशन एकदम क्लियर कट आलं पाहिजे म्हणजे उत्तर तो नाम आपलं सबस्टिट्यूशन एक्स घेतलं बरोबर चुकत होतं आपण एक्स क्यूब घेतलं मग आपलं उत्तर बरोबर आलं ठीक आहे पा इथं आता आपलं साधे एकदम बदल लिमिट आहे एक्स टेंड्स टू एक्स जनरल स्टोरेज डिवाइड ए प्लस टू रे टू डिवाइड आणि त्यांचे लेक्चर मायनस वन तर आता एकची किंमत सर इथे झेड असलं पाहिजे झेडची किंमत जर आपण इथे येत होती तर एक सगळं झिरो होते बरोबर त्यामध्ये झिरो चेंज होते म्हणजे याचा अर्थ आता आपल्याला हे सोडवं लागणार लेट एल इज इक्वल टू लिमिट ऍज झेड टेंड्स टू टू प्लस झेड प्लस टू ब्रॅकेट मध्ये थ्री बाय टू ए प्लस टू थ्री बाय टू
त्याच्यामध्ये झेड मायनस. ओके, आता इथे सोल्युशन गेला आपला चुकला का पुट झेड प्लस टू इज इक्वल टू सम वाय किंवा आपण त्याला एक्स म्हणू किंवा एच म्हणू काय म्हणतो चालतो आपली एक्स म्हणून एक्स म्हणून आपली एक्स मध्ये येते चला एक्स म्हणून दिस इम्प्लाय दॅट झेड इज इक्वल टू काय एक्स प्लस टू आला बरोबर आहे बघा झेड इज इक्वल टू काय एक्स प्लस टू. आता आज झेड टेन्स टू ई जर झेडची किंमत एट होईल काय याला आपण घरी बोलता बी म्हणू आणि बी म्हणजेच बोलते ए प्लस टू त्याला बीची किंमत आपण इथं मानून घेतली किती बी म्हणजे काय ए प्लस टू आणि मग इथं आपण लिमिट चेंज करू शकतो लिमिट आहे एक्स टेन्स टू सम बी. ओके काय आलं इथं काय लावलं आपण एक्स रेस टू थ्री वाय मायनस याची किंमत काय घेतली आपण बी रेस टू थ्री वाय एकच व्हेरिएबल द्यायला लागला छेदामध्ये झेड मायनस ए झेडची किंमत काय ठरणार एक्स प्लस टू मायनस याची किंमत काय होईल आता बघा इथे ए जर घेतला ए काय बी मायनस टू कॉन्सेप्ट इक्वल टू बी मायनस इथं आपल्याला बी मायनस टू असं दिलं आहे याची किंमत. ओके म्हणजे आपल्याला इथे हाई बदलला आहे हाई पण बदललेला आहे मग आता बघा लिमिट एज एक्स टेन्स टू बी इथे एक्स रेस टू थ्री वाय टू मायनस बी रेस टू थ्री वाय टू छेदामध्ये एक्स मायनस प्लस टू मायनस बी मायनस एक्स प्लस काय होते का आपला छेदामध्ये एक्स प्लस टू घेतले नाही का हा बाई इथं एक्स मायनस टू व्हायला पाहिजे चुकलो होता आपण तिथे एक्स मायनस टू. ठीक आहे जेमची किंमत एक्स मायनस टू तिथे एक्स मायनस टू इथे आला प्लस टू प्लस टू एक मायनस टू गेट कॅन्सल. ओके आणि मग काय आलं स्वच्छेदामध्ये स्वच्छेदामध्ये काय आलं बघा लिमिट ऑफ एक्स टेन्स टू बी एक्स रेस टू थ्री बाय टू बी रेस टू थ्री बाय टू डिवाइड बाय एक्स मायनस टू शिल्लक काय झालं तिथं बाय झेड फॉर्म्युला काय सांगतो फॉर्म्युला आपण लिमिट ऑफ एक्स टेन्स टू एक्स रेस टू ए मायनस ए रेस टू डिवाइड बाय एक्स मायनस ए रेस टू ए इनटू ए रेस टू ए मायनस आणि मग आपलं उत्तर येतं काय पॉवर फोर आणि बीची पॉवर एक येतं झालं का आणि मग उत्तर काय आलं थ्री बाय टू बीची किंमत काय वाटी थांबला होती ए प्लस रेस टू वन आपण दॅट इज आवर म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला उत्तर सहजरित्या सांगता येतं का आता येतं काहीच अवघड नाही. ओके ठीक आहे पा लिमिट ऑफ एक्स टेन्स टू से आता हा एक्झाम्पल आपल्याला पाहायचा लेट यन इज इक्वल टू लिमिट ऑफ एक्स टेन्स टू सेवन इथं आलं एक्स टू थ्री फोर थ्री अपॉन एक्स टेन्स टू फोर्टीन मायनस टू सेवन. आता हा हा सोपा एक्झाम्पल लिमिट ऑफ एक्स टेन्स टू सेवन काय उत्तर म्हणजे उत्तर बघा एक्स क्यूब मायनस सेवन रेस टू तीनशे त्रेचाळीस येते त्याचा वर्ग येतो बराच येतो पन्नास परत गेले साधला तेव्हा तीनशे त्रेचाळीस येते एक्स रेस टू वन आपण सेवन रेस टू वन आपण आता मला जर फॉर्मुला द्यायचा असेल त्याच्यामध्ये काय पाहिजे एक्स मायनस सेवन पाहिजे मग आपण कसं घेऊया लिमिट ऑफ एक्स टेन्स टू सेवन एक्स रेस टू थ्री मायनस सेवन रेस टू थ्री डिवाइड बाय एक्स मायनस सेवन इथं घेतलं एक्स रेस टू वन अपॉन टू मायनस सेवन रेस टू वन अपॉन टू डिवाइड बाय एक्स मायनस असं सेवन एक्स मायनस सेवन इथे घेतलं इथे घेतलं म्हणजे कॅन्सल पण होतं एक प्रकार. आता लिमिट सेपरेट करू लिमिट ऑफ एक्स रेस टू सेवन एक्स क्यूब मायनस सेवन क्यूब डिवाइड बाय एक्स मायनस सेवन छेदामध्ये लिमिट ऑफ एक्स रेस टू सेवन एक्स रेस टू वन अपॉन टू मायनस सेवन रेस टू वन अपॉन टू डिवाइड बाय एक्स मायनस. ओके तर अशा पद्धतीने आपण सेपरेट लिमिट केले बाय झेड फॉर्म्युला. काय लिमिट आहे एक्स रेस टू
x raised to n minus n raised to n divided by x minus 1 n into a raised to n minus 1. அது மூ உத்தரத்தை மாத்தணும். அம்சம் ஒரு பவர் ஃபுட் பவர் எக்னிக்கன்ஸ் சதம் ஒரு பவர் ஃபுட் பவர் கிட்டி ஒன் அப்பான் டூ பவர் எக்னிக்கன்ஸ் ஒன் அப்பான் டூ மைனஸ் ஒன். ஓகே அது மூ இதால ஹார்ட் ஒன் தான் சிக்ஸ் உத்தரி செவன் பிளஸ் டூ டூ சதம் ஒரு இதால செவன் பிளஸ் டூ மைனஸ் ஒன் அப்பான் எல்லாம் வரையும் சே சிக்ஸ் into 7 raised to 2 into 7 raised to 1 upon 5 samana sara da pe kare 6 into 7 raised to 5 upon 2 that is our answer that is our asha puru te che uttar aaple ke mula asta su te aaple uttar purud jata yeta theek hai chala next example aaple mai 9 1 limit exchange to 1 x x cube x raised to 5 x raised to 2 here minus 1 and minus 1 divided by x minus 1. Solution. Limit. Here is equal to limit of x raised to 1. X plus x cube plus x raised to 5 plus x raised to 2 here minus 1 minus n divided by x minus 1. Limit of x raised to 1. X plus x cube. Plus x raised to 5, order of the x raised to 5 is here minus 1, minus in bracket 1 plus 1 plus 1 plus 1, counts up, n times, counts 4, okay, and how much counts 4, chota bomba, how much counts 4, chota bomba, kisi aal, x minus 1, ata parte gala separate one limit aal, limit aal, x change to x minus 1, x cube minus 1, x raised to 5 minus 1, as a color x raised to 5 square minus 1, shadam of x minus 1. Atta parathikala bracket back, reduction, and x minus 1 separately, then, on limit at x tends to 1, color x minus 1 divided by x minus 1, plus limit 1 separate from x tends to 1 x cube minus 1 2 divided by x minus 1 plus limit as x tends to 1 x raised to 5 of 1 raised to 5 divided by x minus 1 as a product of x raised to limit as x tends to 1 x raised to 2 and minus 1 minus 1 raised to 3 and minus 1 divided by x minus 1. I move taking in as x tends to 1 and 2. मुझे formula आप रहा है, ठीक है? ये तो उत्तर क्या है? एक के नंतर से एक करना जरूर उत्तर के जाल पर 1 plus power root of power एक में कमी power root of power एक में कमी असतर उत्तर power price and minus 1 पूरा power एक में कमी price and minus 2 अगर सारे छोटे उत्तर का है मालूम है वन प्लस थ्री प्लस फाइव इसे करते हैं प्राइस ये माइनस वन आस्ते आगे करें दर दर इसका है ये मात्र इधर सरल में सात का सात दर है मापने का फॉर्मूला अपने तो बायो से फर्स्ट में मार्क तो ना फर्स्ट में भी किसी सिलेज में भी फर्स्ट में ना डिफरेंस मुझे सिंदर फॉर्मूला होगा कहे हम फॉर्मूला n minus y minus y plus y minus 1 times so mujhe check ki mod kitni to y minus 1 n tata ka apan to ye kitne aa raha 2 a 2 into 1 ye check ki mod 1 minus sorry n y minus ata kitu to ye no stand nahi n minus 1 n term ची किंमत आपण येथे घेतली आहे n term ची किंमत घेण्याची पण काही गरज नाही तर आले की n बदलत चालतो दिस इज n आणि n ची किंमत नो उत्तर काय होतं बघा n minus 2 plus n minus twice n minus 2 तो गेला इथे n into twice n
according to footballs, which are for the years first of all, that we have a problem. Here is the difference that we have. Plus, I have to be and no years to be prepared. Okay? Here for the example of the essence of our culture, custom knowledge. And no formula is on the formula, yes, it is equal to n by 2. Twice equals n minus 1 times n. Meet here, a is equal to 1 and b is equal to 2. And we have to say that we have to do that. Okay? Okay? Pa, how the question? In the following terms, given epsilon greater than 0, apila 500 greater than 0, such whenever x minus a is than delta, must we have f of x minus a greater than epsilon. After the number of us, solution number 1. Calculator, given that, limit as x tends to 2, twice x plus 3 is equal to 7. Here, f of x calculus, so twice x plus 3. N calculus 7, A calculus. Now we consider epsilon greater than 0. Okay? Such that epsilon greater than 0, epsilon from the plus, such that calculate f of x minus n less than epsilon. Okay? Ata f of x human calculate twice x plus 3 minus 7 less than epsilon. That is, we tell you that twice x minus 4 less than epsilon. Two columns are x minus 2 less than epsilon. Tell you about that. More x minus 2 less than epsilon or constant. And more we can choose delta is equal to epsilon by 2. Such that x minus 2 is the delta. So this follows that, implies that f of x minus 2 f of x minus 2 f of x minus 7 is that. As our central actually look at that method, we have a limited by the activity epsilon by 2. This example comes up. Example number 2 is 3x plus 2 is equal to minus 2. In the mark of minus 3. What f of x is equal 3x plus 2 into minus 2 into minus 2. When epsilon greater than 0, it is a limit for x. In the f of x is equal to 3x plus 2 plus 7. But if you have a 3x plus 9 by the common character. 3x plus 3. Okay? What is x plus 3? Epsilon less than epsilon. X plus 3. Okay? We need epsilon to have the epsilon. Yeah, so done. Okay? म्हणजे अशा पद्धतीने जर तो म्हणते की आपल्या सर्वविद्यापान करता ते तर काहीच अडचण. ओके, आता तिसरा एक बघूया. एक्झाम्पल नंबर 3 मध्ये काय दिलेलं आहे मला क्वेश्चन. लिमिट काय दिलेलं आहे बघा. x टेंड्स टू 2 इथं आलं x स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू 3. या बघूची किंमत किती. x स्क्वेअर मायनस 1 किंमत 3. A ची किंमत 2. एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 ही दाखवते किंमत 2. काय किंमत आहे. x स्क्वेअर मायनस 1 आणि मायनस 3 इज इक्वल टू काय म्हणजे दॅन एप्सिलॉन. म्हणजे हे उत्तर जे आहे x स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर लिहिलं आहे. मग आता काय करता येईल.
सो इथे कंसामध्ये x मायनस 2 आणि x प्लस 2 दोन कंस आहेत लेस दॅन एप्सिलॉन ओके x प्लस 2 लेस दॅन एप्सिलॉन असा आपले रिझल्ट होता मग आता काय करायचं होतं पा इथे समजा आपल्याला काय करायचं आहे लेस दॅन एप्सिलॉन तर आता काय करायचं तिकडे आपल्याला विचार करता एला पाहिजे मग आता डेल्टा कसं आहे फिर डेल्टा किंवा एक्स विच इज लेस दॅन मायनस ग्रेटर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1 आपल्याला पाहिजे मग काय करतो त्याच्यामध्ये ऍड करतो किती ऍड करतो ना 2
डायरेक्ट मूव करो, हाँ वो शुरू कर पाया, ठीक है, पसंद है पसंद है, वो स्पेशल कमी, मैं आपका हाँ वो स्पेशल कमी में पूरी बात आई तुम्हारे माँ, एडिंग मूव टू एक्स प्लस टू का, उसे देर का थ्री आर, बोलो आपका एडिंग क्या करा, डायरेक्ट मूव करा, तो अपन लगाए तो बात करते, सेम ब्रैकेट का करा था सेम ब्रैकेट में कर गया तो x माइनस वन x प्लस टू इस तरह से थ्री इंटू x वन माइनस अतः हाँ कर सकते हाँ तो मॉडल्स गेट में यू टेक दिस मॉडल्स तो आप लोगों ने यहीं पर अपने लेज़ देने वाले क्या मॉडल्स के चलन पे चलाने हैं उनका दिस लेज़ देन एप्सिलॉन हम उनका नोट है थ्री which is x minus 1 less than epsilon and mohun ka sakta hai x minus 1 which is less than 3 by 2 and same apply karte hain tab apna apply by 1 ke liye ye f of x minus 3 ka sudha ke liye bhi tha as a whole ka apna delta se hum dono which is greater than 0 se hai okay theek hai